कौन कौन? हाँ, राजेश जड़े औरंगपुर दुकान है माझे जड़े ज्वेलर्स ज्वेलरी हाँ जड़े ज्वेलर्स औरंगपुर मेन रोड ला दुकान है तो 20 वर्ष पासून आपल्याला आवड आहे गोगा बाबा वर जायचो तर ते वरती पक्षांना घेऊन जायचो 15-17 वर्ष गोगा बाबाला गेलो 98 पासून तर 2015 पर्यंत बरं 15 नंतर मग खाली थोडं गुळग्याचा वगैरे प्रॉब्लेम नको अननेसेसरी मग खालीच फिरतो. आणि तुमच्या सोबत कोण कोण आहे ग्रुप? किती लोकांचा ग्रुप आहे? महाराज येते नाही नादी लावून टाकलं ते महाराज. त्यांचं नाव काय महाराजांचं? महाराजांचं नाव महाराजचं नाम ते आहे हो. अरे आपली हे नाव असं नाही असं ओळखीचे आपले हे साहेब कोणते? आपले सरदारजी आहे जयमल सिंग. जयमल सिंग सरदारजी. जयमल सिंग प्रेम सिंग कुन्नर. और आपका नाम सरजी? राम पीतांबरे. पीतांबरे अजंता में गाइड है. यहाँ थोड़ा बहुत तो बता रहे हैं कि अजंता क्या सभी ओके बहुत सारे लोग. और वो एक सुबह एक आते और एक वो ड्राइवर थे वो मैकेनिक. हाँ कौन हो? हाँ ते पाटिल. हाँ पाटिल 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 ते ये तक त्यांना पहिले पासून त्यांना हाऊस आहे. तांदूळ वगैरे घेऊन येतात टाकतात. कधी कधी ते दोन वेळेस पण येतात संध्याकाळी पण येतात. बर त्यांचा हाय रुटीन बरोबर रोज येतात. आनंद वाटतो. आणि पक्षी वगैरे आता बरेच वाढले तिकडे. मोर वगैरे पण इथपर्यंत यायला लागले. चिमण्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप कलरच्या चिमण्या आहेत इथं. ओके थँक्यू. कारण की त्यांनी सकाळी खाऊन गेले असेल पोट भरलं असेल तर मग थोडं उशीर लागेल. किती पॉइंट आहे अशी तुम्ही टाकतात हे दररोज? आपण मोजू शकतो ना आपण. जो जो 14-15 पॉइंट आहेत. 14-15 तिकडचे तर पॉइंट खूप मस्त आहेत. ठिकाणी पाण्याचं हे ठेवलेलं असे. हा हे मी उन्हाळ्यात आणलं होतं. उन्हाळ्यात कुंड आणले होते. काही मी आणले काही अजून आणले. लोकांना मी सांगतो माझं आहे ना हे आत्ता ते शनि मी जवळजवळ 2002 पासून दोन म्हणजे 17 इयर्स. पहिले मी वरती जायचो ना गोगा बाबा हिलला वरती पक्ष्यांना टाकायचो. पण आता 15 वर्ष झाले. 2015 पर्यंत गेलो. 98 ते 2015 पुढे दुखायला लागले ना. डॉक्टर म्हणजे तुम्ही आता वरती जाऊ नका 15 पासून मग.
मला बघून जर मी स्वतःला निसर्ग प्रेमी म्हणतो तर मला हे करणे आवश्यक आहे. सरदारजी त्याला नादी लावून टाकली. हा ते सरदारजी उन्हाळ्यात आपण आणू होतो नवीन चिमणी अशी इथं बसते कधी कधी. इथं तर इतकी डेअरिंग करते चिमणी टाकू टाकूच तर खायला लागते तिकडे. म्हणजे जे घरी आपल्याला जे आपलं जेवण झाल्यानंतर जे राहतो उरतो स्पेशली चार पोळ्या जास्त करायला सांगू. बर बाई आहे पोळ्याला त्याच्यामुळे प्रॉब्लेम. चार पोळ्या जास्त ते सुद्धा आपण टाकू शकतो का. हा रात्रीची पोळी. रात्रीची पोळी जी आहे आमच्याकडे रात्रीची पोळी आम्ही कधी तरी बनवतो. सकाळची पोळी असते मला ताजी पोळी सकाळीच आवडते. सकाळच्या पोळ्या उरलेल्या असल्या ना दुसऱ्या दिवशी मस्त पुष्कर जातात. आणि नाही उरली सकाळची पोळी तर मी चार पोळ्या बायकोला सांगतो तू टाकून दे सकाळी आणि मग ते घेऊन येतात. ताजी पोळी लवकर पुष्कर द्यायची. हो बरोबर सगळे पक्षी. आता कधी कधी भात खिचडी रात्री बनवलेलं असते मग ती कोणी आम्ही सकाळी खात नाही. अरे मोठा पक्षी आहे ना. पॉइंट आहे असे तुम्ही टाकता ते दररोज. चौदा पंधरा.